बारामती लोकसभेच्या प्रचारासाठी अजित पवार इंदापुरात होते, मात्र आपल्या वक्तव्यानं अजित पवारांनी वाद ओढवून घेतला. मतांसाठी निधी घटनेत किरकोळ बदल ते द्रौपदीवरील वक्तव्यावरनं विरोधक अजित पवारांवर आक्रमक झाले. पाहूयात. नाहीतर मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येत होत्या. अवघडच होणार आहे पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल. मुलींच्या जन्मदरावरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण काय बोलतोय याचं भान राहिलं नाही. मुलींचा घट्टा दर पाहून द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रसंग येऊ शकतो असं वाटायचं असं अजित पवार म्हणाले. नाहीतर मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येत होत्या. 790 पर्यंत पण मुली म्हणलं अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल. त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या नाहीतर त्याच्यातच मला तिथं देतील. अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. अपमान नाही मला कुणाचाही अपमान करायचा नाही. आपण वेगळंच बोलून गेलो हे अजित पवारांच्या लगेच लक्षातही आलं. त्यानंतर पुढचंच वाक्य त्यांनी गमतीचा भाग असल्याचं सांगून मी द्रौपदीचा अपमान केला असं म्हणतील हेही स्वतः अजित पवार म्हणाले. पण अजित पवारांच्या द्रौपदीवरच्या वक्तव्यावरून विरोधी गटाच्या महिलांनी संताप व्यक्त केला आणि महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर काही बोलणार आहेत की नाही असा सवाल केला. जसजशा लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसे मला वाटतं अजितदादांचा स्वतःवरचा तोल सुटत चाललेला आहे आणि अजितदादांची आजची विधानं निश्चितच आक्षेपार्ह आहेत. मुलींचा जन्मदर घटलाय याच्याविषयी त्यांना काळजी वाटत नाहीये. ते विनोदाने म्हणतायत की द्रौपदी सारखं नको व्हायला. जन्मदर घटला म्हणून बोलता पण त्याच्यातनं एक चुकीचा अर्थ तुम्ही जो काढलेला आहे आणि ह्याच्यावरती आमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाची खुर्ची सांभाळणाऱ्या चाकणकरताय काय बोलणार आहेत का. उपमुख्यमंत्रीच इतक्या जबाबदार पदावरून महिलांच्या संबंधाने वक्तव्य इतक्या बेजबाबदारपणे करत असतील तर राजकारणामध्ये महिला काय पद्धतीचं पॉलिटिकल टूल म्हणून वापरल्या जात आहेत आणि याकडे भाजपच्या हस्तक असणारं किंवा भाजपच्या अगदी ताटाखालचं मांजर झालेलं महिला आयोग कशी बघ्याची भूमिका घेतं हे सगळंच चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. अजित पवार इंदापुरात होते आणि एकाच दिवशी त्यांच्या अनेक विधानांवरून विरोधकांनी घेरले. पाहिजे तेवढा निधी देतो पण ईव्हीएमवर ही कचाकचा बटणा दाबा म्हणजे निधी द्यायला माझा हात आखडता होणार नाही असा इशाराच अजित पवारांनी दिला. निधीला मान्यता प्रकाशरावांनी सांगितलं. ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीनमध्ये पण त्याची बटणा दाबा कसा 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 म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना नाही तर माझा हात आखडता येईल. स्वतः एक व्यापारी आहेत ते त्याच्यामुळे ते सौदाच करणार. मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहे आणि त्यांनी मग प्रत्येक गावात जिल्ह्यात राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत त्यातले ते एक आहेत. निधी देण्यासाठी त्यांच्याकडे आता तिजोरीच राहणार नाही आहे. पुढची सरकारच या राज्यात देशात केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही सरकारची शेवटची निवडणूक आहे. त्यामुळं सत्ताच नाही तर निधी देणार कुठं. आणि सत्ता होती तर निधी दिला असता तर मतासाठी निधी देतो म्हणून आश्वासन देण्याची गरज पडली असती का. तर आपण फक्त आवाहन केलं. महायुतीचा खासदार जिंकल्यावर काय काय करू हे सांगितल्याचं असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं. इतर महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर ह्या या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू. मागं तशा पद्धतीनं आम्ही आचारसंहिता नसताना एक गोष्ट केली
ती त्यांना माहिती होती, त्याचं उदाहरण त्या ठिकाणी मी दिलं, बाकी काही नाही. इंदापुरातल्या आणखी एका वक्तव्यावरून अजित पवारांना विरोधकांनी घेरलंय. घटनेला कोणी धक्का लावू शकत नाही, पण किरकोळ बदल करावे लागतात असं अजित पवार म्हणाले. तर भाजपच्या मनातलं अजित पवार सत्य बोलले असं वडेट्टीवार म्हणाले. अरे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं चांगलं संविधान दिलेलं आहे, कुणी व्हायचा लाभ बदलू शकत नाही. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे ना, तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कुणी धक्का लावू शकत नाही. घटनेमध्ये किरकोळ बदल अमेंडमेंट करावी लागतील, तुम्ही तर वकील मंडळी आहात आणि आज ते नाहीये. जवाहरलाल नेहरूजींच्या पासून आतापर्यंत 106 वेळेला अमेंडमेंट केली गेली. मोदी साहेबांनी पण मागास आयोग नेमण्याच्या करता अमेंडमेंट केली, चुकीच आहे. आज अजित दादांच्या मुखातून भाजपच्या मनातील भावना प्रगट झाल्या. अजित दादा आज बऱ्याच दिवसांनी सत्य बोलताना दिसले. बारामती लोकसभेत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार आहेत, त्यासाठी इंदापुरात अजित पवारांनी मेळावे आणि बैठका सभा घेतल्या. पण एकाच वेळी 3-3, 4-4 स्टेटमेंट्सनी अजित पवारांनी विरोधकांना बोलण्याची आयती संधी दिली. इंदापूरहून दीपक कापरेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.